महाविकास अघाड़ी के पदवीधर मतदान के प्रत्याशी अभिजीत वंजारी को शिक्षण भारती ने समर्थन दिया है। पदवीधर चुनाव के महाविकास अघाड़ी के प्रत्याशी अभिजीत वंजारी को शिक्षण भारती ने जाहिर समर्थन दिया है। इस बात की जानकारी शिक्षण भारती पदाधिकारियों ने पत्रकार परिषद में दी। उन्होंने कहा कि हमारे और महाविकास अघाड़ी के विचार एक ही है, इसीलिए मतों में बंटवारा ना हो, इसलिए हमने हमारे प्रत्याशी अपना नाम चुनाव से वापस लिया है और महाविकास अघाड़ी के प्रत्याशी को समर्थन कर रहे हैं। शिक्षण भारती आणि लोक भारती च्या वतीने आम्ही आमचा जो उमेदवार महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीतून नागपूर विद्यापीठाच्या निवडणुकीमध्ये उभा केलेले होते प्राध्यापक किशोर अर्वे यांची नुकतीच उमेदवारी आम्ही काल परत घेतलेली आहे। याकरता परत घेतलेली आहे की समविचारी सेक्युलर मतांचं विभाजन होऊ नये आणि समविचारी आपण एकत्रित येऊन आपला महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ॲडव्होकेट अभिजित वंजारी यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे याकरता आम्ही एकत्र आलो आणि यासाठी आम्हाला आदरणीय पशुसंवर्धन मंत्री नामदार सुनील केदार साहेब आपले आमदार आदरणीय विकासभाऊ ठाकरे अजून बऱ्याच काँग्रेसच्या नेत्यांनी आम्हाला अशा प्रकारचं आश्वासन दिलं स्फूर्ती दिली की येणारं जे 2023 जे शिक्षक मतदारसंघाचं निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये शिक्षक भारतीच्या उमेदवाराला च्या मागे आम्ही पूर्णपणे उभे राहू आणि पूर्ण ताकद देऊ अशा प्रकारचं आम्हाला संपूर्ण आश्वासन सन्माननीय नामदार सुनीलभाऊ केदार यांनी दिलेलं आहे आणि काँग्रेसचा उमेदवार आम्ही त्या ठिकाणी देणार नाही कारण की मागे 2017 जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आम्ही शिक्षक भारतीच्या वतीने मी राजेंद्र झाडे त्या ठिकाणी उभं होतो आणि आम्ही 2 मत जवळपास 8,000 मतं त्या ठिकाणी आम्ही घेतले आणि काँग्रेसनी वेळेवर त्या ठिकाणी उमेदवार दिल्यामुळे दोघांमध्ये मताचं डिव्हिजन होऊन परिषदचे आणि BJP विचारसरणीचे त्या ठिकाणी उमेदवार निवडून आले म्हणून आम्ही सरासर विचार करून असं ठरवलं की अशा प्रकारचं यापुढे होता कामा नये। आपण जर एका विचाराचे लोक आहोत तर सर्वांनी एकत्र बसून जर त्याचा विचार केला तर निश्चितच त्याचा फायदा पुढे महाविकास आघाडी आणि एका समविचारी पक्षांना होईल असं या ठिकाणी मला वाटतं। समर्थन मिलने पर अभिजीत वंजारी ने शिक्षण भारती का आभार व्यक्त किया और कहा कि जीत हमारी ही होगी। आगे उन्होंने कहा कि 1965 से चली आ रही इस चुनाव में किस प्रत्याशी ने पदवीधर के मुद्दे सामने लाए हैं। पदवीधर के क्षेत्र में अभी तक नागपुर को न्याय नहीं मिला है। पदवीधर प्रश्न मार्गी लावण्यासाठी उभा है सध्या राज्य मध्ये महाविकास आघाडीचं सरकार है उद्धव ठाकरे साहब मुख्यमंत्री है अजित दादा उपमुख्यमंत्री आहेत आमचे बाळासाहेब थोरात असतील या तिन्ही पक्षाचे आणि सोबत PDP आणि RBI गवईगड ह्या सगळ्या पक्षांच्या वतीनं हे सरकार चालत आहे। तर या सरकारनं अत्यंत चांगले निर्णय या गेल्या वर्षभरामध्ये घेतलेले आहे। कोरोनाच्या विपरीत परिस्थितीमध्ये अत्यंत चांगले निर्णय घेतले आहे, धोरणात्मक निर्णय घेतले आहे। त्या आधारावर मला विश्वास आहे की मी जेव्हा विधिमंडळामध्ये या पदवीधरांचे अंशकालीन कर्मचाऱ्यांचे अंशकालीन पदवीधरांचे प्रश्न मांडील तर त्याचा पाठपुरावा करून ते सोडवण्याचं संपूर्ण त्या ठिकाणी प्रयत्न करेल, 100% करेल। याचं कारण की मी ज्या पद्धतीने जाहीरनामा माझ्या पक्षाचा किंवा महाविकास आघाडीच्या वतीनं उमेदवार म्हणून तयार केलेला आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिक मी दिलेला आहे। बाकी पक्षाच्या सारखं किंवा बाकी उमेदवारांसारखं काय करणार आहे हे त्यांचं त्या ठिकाणी क्लिअर क्लॅरिटी राहत नाही, परंतु मी पदवीधरांसाठी काय काम करणार, कसं काम करणार, कोणासाठी करणार हे अगदी स्पेसिफिक दिलेलं आहे। त्याच्यामुळे त्या आधारावर आपण या निवडणुकीमध्ये त्या जाहीरनाम्यानुसार मी त्या निवडणुकीला समोर जाणार आहे। पत्रकार परिषद में उपस्थित कांग्रेस शहर अध्यक्ष और विधायक विकास ठाकरे ने कहा कि कांग्रेस के सभी नेता पदाधिकारी और कार्यकर्ता एकत्रित हैं और एकत्रित होकर ही हम ये चुनाव लड़ेंगे और जीत हासिल करेंगे। सर्व नेते एक दिलाना लागले आणि पहिलीच वेळ आहे की कांग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी भक्कमपणे सगळे उभे आहे आणि याचं कारण असं की उमेदवारांनी पूर्वतयारी केली आहे। पूर्वतयारी करता लढणं न करता लढणं आणि पूर्वतयारी करून लढणं यामध्ये फार साम्य आहे आणि मला असं वाटतं की पूर्वतयारी केलेली आहे आणि जो अनुभव 1-1.5 वर्षात घेतला आहे शहरातली पूर्ण जास्ती मतदार ग्रामीणच्या 6 मतदारसंघात आणि शहरातल्या 6 मतदारसंघामध्ये आहे आणि तिथे कॉन्सन्ट्रेट करून मतदारांना
मतदान केंद्रापर्यंत कसं न्यायचं, कारण की आपण पाहतो की काँग्रेसच्या बाबतीत असं झालं की या निवडणुकींकडे लक्ष देण्यात येत नव्हतं. जो उमेदवार असायचा तो आपल्या स्वतःच्या बळावर लढत राहायचा, परंतु यावेळेस पक्षाचे सर्व घटक अभिजितजी वंजारी यांच्या पाठीशी आहे आणि मोठी जमेची बाजू म्हणून या शिक्षक भारतीचे झाडेसाहेब आहे, देशमुख साहेब आहे, हे सर्व लोक आमच्या पाठीशी आहे. यांनी फॉर्म वापस घेतला आणि ज्या पद्धतीनं समविचारी मतं एका ठिकाणी यावं, मागच्या वेळेस मतांचं विभाजन झालं होतं किशोर गजबी आणि तायवाणींमध्ये, तसं विभाजन होऊ नये म्हणून शिक्षक भारतींनी आपला उमेदवार मागे घेतला. त्यांच्यासोबत काही कमिटमेंट झाल्या, येणाऱ्या त्या शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांमध्ये आम्ही प्रांताध्यक्षांशी बोललो, काँग्रेसच्या वरिष्ठांशी बोललो, सुनीलबाबू केदार बोलले आणि त्याप्रमाणे आम्ही यांना मदत करणार आहोत असं सांगितलेलं आहे. आणि शेवटी आमचा प्रयत्न हाच आहे की भारतीय जनता पार्टीशी टक्कर देत असताना बाकीचे आपले मतं इकडे तिकडे जाणारे एकत्र व्हावे, हा आमचा उद्देश आहे. आणि पूर्ण तयारीनिशी अभिजितजी वंजारी निघणार आहे.